शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर महानगर पालिका की आम सभा बीते 4 दिनों से चल रही है। सभा में कांग्रेस नगर सेवक नितिन साठोने और शिवसेना के नगर सेविका मंगला गौरे, इनके स्थगन प्रस्ताव पर चर्चा हो रही है। इस चर्चा में भाजपा के ज्येष्ठ नगर सेवक दयाशंकर तिवारी ने अपने मनोगत में कई मामले सभागृह के सामने लाए। तिवारी ने आयुक्त तुकाराम मुंडे के कार्य प्रणाली पर सवाल खड़े किए। इनमें कोविड प्रमुख अधिकारी घंटावार के विषय पर उन्होंने गंभीर विषय सभागृह में रखा। मी कंटेनमेंट एरियाचा माणूस बाहेर येऊ शकत नाही, पण बाहेरचा माणूस तसे मांस खरेदीसाठी कसा काय आला हे त्यांचे डॉक्टर ने कबूल केलेलं आहे। इंडिया टीव्हीवर ही घटना आल्यानंतर त्या वस्तीचे लोक त्याच्या विरोधात कंप्लेंट टाकायला निघणार होते। मी जो लोकल प्रतिनिधी आहे त्याला सांगितलं होतं, त्याने सांगितलं माझ्याकडे डॉक्टरची क्लिपिंग्स आहे, मी त्या क्लिपिंग शिवाय हे न्यूज चालवणार नाही, कारण हे आपल्याकडेही इथिक्स असतात की माहिती असल्याशिवाय आपण दाखवत नाही। म्हणून माझ्याकडे आहे, मी पाहिली ते मी ऐकली, त्यानंतर मी त्या पोरांना सांगितलं की बाबा रे त्याची काही चूक नाही आहे। काय झालं, पोलीस कमिशनर म्हणत आहे की तिथे कोणती पार्टी झाली नाही, त्या ठाण्याचा ठाणेदार म्हणत आहे तिथे कोणती पार्टी झाली नाही, त्या एरियाचा पीआय म्हणा पीएसआय म्हणत आहे त्या एरियामध्ये कोणती पार्टी झाली नाही, तिथे बॅरिकेड लावून असलेले लोक म्हणत आहे तिथे कोणती पार्टी झाली नाही। मग हा डॉक्टर जो आहे मुंडेचा, ज्याचं नाव आहे घंटावार, मी त्याला नाव दिलं आहे मिनी मुंडे, मुंडेची प्रोटोकॉपी आहे, मुंडेचा हस्तक आहे, मुंडेच्या नावाखाली दडपणशाही पूर्ण शहरात करणारा माणूस डॉक्टर घंटावार आहे। या घंटावारने एक बोगस कहाणी रचली आणि त्या घंटावारच्या कहाणीमध्ये येऊन मुंडेने एक बोगस स्टोरी पसरवली की एक माणूस मांस खरेदी करून लॉकडाऊनची पार्टी उडवत होता, त्यामुळे 70 लोकांपर्यंत करोना पसरला। हे महानगरपालिकेच्या अधिकारमध्ये आहे, पण आम्ही आणलेला अविश्वास प्रस्ताव ते स्वीकृत करायचा की नाही याचा अधिकार राज्य शासनाला आहे। आणि जे काही मुंडेचे कारकीर्द दिसत आहे ते असे दिसत आहे की ते राज्य शासनाच्या मिळालेली संमतीमुळे निर्वाचित जनप्रतिनिधींचे अधिकार संपवण्याची भूमिकेमध्ये काम करत आहे। म्हणून अविश्वास प्रस्ताव आणून काही फायदा नाही। मुंडेची जे चूक आहे ते सभागृहाच्या पटलावर आणा, मुंडेला समजूत घालावा। मी काल मुंडे साहेबांना विचारलं की उद्धव साहेबांनी मुंबईचे निगम आयुक्त परदेशी साहेबांना फक्त याच्यासाठी हटवला की ते एक क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन नाही आले। मुंडे साहेब आपण कोणत्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन आले त्याची एक फोटो दाखवा, मुंडे साहेब आपण कोणत्या कंटेनमेंट एरियामध्ये जाऊन आले ते एक फोटो दाखवा। त्यांच्या फेसबुकमध्ये आहे की मी मोमिनपुराला आणि सतरंजीपुराला जाऊन आलो। मी ओपन चॅलेंज केला की कंटोनमेंट एरिया घोषित झाल्यानंतर मुंडेची कंटोनमेंट एरिया आतमधली एक फोटो दाखवा, 1 लाख रुपये दयाशंकरकडनं घेऊन जावा म्हणून, आणि काँग्रेसचा नगरसेवक दाखवेल तर त्याला 2 लाख रुपये देईल। मुंडेची गाडीची लॉगबुक माझ्याकडे आहे, ज्याच्यात नमूद नाही तो गेला। तिवारी ने सतरंजीपुरा और मोमिनपुरा में मिले कोरोना पॉजिटिव पर बताए कारणों पर सवाल खड़े किए। उनका कहना है कि आयुक्त इस बारे में झूठी कहानी तैयार की है। मुंडे ने एक हिस्टोरी तैयार के लिए होती की हे जे सतरंजीपुरा वाला आहे, हा सतरंजीपुरा देशाची सगळ्यात मोठी चेन मुंडेने तपासली, मुंडेने चेन ढूंढून काढली, मुंडेमुळे ही चेन सापडली। मी त्याचं मागे गेलो, मुस्ताक नावाचा माणूस होता ज्याच्या नावाने हिस्टोरी तयार करण्यात आली होती, कारण काल्पनिक प्रसंग होता। मी मुस्ताकचा फोन नंबर घेतला, मुस्ताकशी मी बोललो, मला वाटलं की माझ्याशी मुस्ताक ठीक बोलणार नाही, त्या वार्डाचे नगरसेवक नितीन साठवलेला सांगितला, मग वैयक्तिक मुस्ताकच्या घरी गेलो। मुंडे सांगत आहे की मुस्ताकच्या ट्रॅव्हल एजंटच्या काम आहे आणि मुस्ताक ट्रॅव्हल एजंट असल्यामुळे बाहेर गावाची विदेशाचे पेशंटाच्या संसर्गातमध्ये आला आणि त्याला रुग्ण पसरला आणि त्याच्यामुळे त्याचे मामाला रुग्ण पसरला आणि त्याचे मामा आजारी झाले म्हणून लोकांपर्यंत रुग्ण पसरला। खरं काय आहे, एक माणूस 4 तारखेला इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट व्हायला गेला, त्याची तब्येत बरी नव्हती, त्याची मयत झाली, मयत झाल्यानंतर त्याच्या स्वॅब टेस्ट करायला पाठवला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, याच्या 3 दिवस लागले। आता वस्तीचा एक मोठ्या परिवाराचा एक बुजुर्ग वारला तो वस्तीचे सर्व लोक त्याच्या घरी भेटायला गेले। महानगरपालिकेच्या आवश्यकता होती की त्या वस्तीमध्ये महानगरपालिकेने प्रोपोगंडा करायला पाहिजे होता की या माणसाचा जोपर्यंत टेस्ट येत नाही तोपर्यंत याच्या घरी कोणी नाही गेला पाहिजे। जवळपास 200 ते 250 लोक त्या माणसाच्या घरी जाऊन भेटले। हिंदू पद्धतीमध्ये
कुणाच्या घरी मय्यत झाली आहे तो आपण दुरून नमस्कार करून येऊन जातात, पण मुस्लिम पद्धतीमध्ये ते गळे मिळतात, हात मिळवतात, पाठीवर हात फिरवतात, हे सर्व प्रकरण पूर्ण वस्तीचा झाला। म्हणजे तिथला करोना पूर्ण वस्तीमध्ये गेला, याच्या मागे कोणी कारण आहे तो मुंडेचा मिस ऍडमिनिस्ट्रेशन आहे। आयुक्त द्वारा कोरोना के चलते बनाए गए अस्पतालों पर बात करते हुए तिवारी बोले, शहर में 3 ऐसे अस्पताल है जो पुरानी हो गई है, क्या इसका ऑडिट हुआ क्या? आणि त्यांनी 5 हॉस्पिटल का विषय मांडला। मी सभागृहात प्रश्न विचारला की एमएमसी एक्ट च्या सेक्शन 260, 265 आणि 265A प्रमाणे याच्यात काय नियम आहे जुनी इमारतीचा? त्यांनी सांगितलं की 30 वर्षापेक्षा जास्त जुनी इमारत झाली तर त्याचा ऑडिट केल्याशिवाय बांधकाम करू शकत नाही, आणि केला असेल तर निगम आयुक्ताला त्याच्यावर दंड आकारण्याचे अधिकार आहे। आता इमारतचं बांधकाम कसं? एक हॉस्पिटल सुराणामध्ये करत आहे, ती 100 वर्ष जुनी इमारत, स्ट्रक्चरल ऑडिट नाही, 30 वर्षापेक्षा जास्त झाली की करायला पाहिजे। दुसरी आयसोलेशन हॉस्पिटल 54 मध्ये त्याचा भूमिपूजन उद्घाटन झाला, म्हणजे 66 वर्ष जुनी, तिचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही। तिसरी इमारत 5 पावलीची, ती आमची 50 वर्ष जुनी इमारत, तिचाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही। म्हणजे हे महानगरपालिकेचे फंडचा क्रिमिनल वेस्टेजेड म्युनिसिपल फंड हे नाही आहे का? हे सर्व काम नियमबाह्य मुंडे करत आहे ते त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी, आणि हे काम नागपूरचा नगरसेवक जागरूक आहे। बाकीच्या ठिकाणी मुंडेने काय केलं असेल, नगरसेवक दबले असेल, पण नागपूरचा नगरसेवक महानगरपालिकेच्या माध्यमातला धंदा करत नाही, तो जनसेवासाठी निवडून आलेला आहे। म्हणून आम्ही मुंडेला न घाबरता जेवढी मुंडेची चूक आहे सर्व लोकांच्या समोर मांडलेली आहे।